नमस्कार मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा गव्हर्मेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघणार आहोत मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या अप्रेंटिसशिपसाठी जागा निघालेल्या आहेत तर त्या जागांबद्दलची अधिक माहिती आपण बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात सो गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे वेस्टर्न रेल्वेमध्ये ह्या जागा निघालेल्या आहेत स्किल इंडिया अंतर्गत अप्रेंटिसशिप साठी या जागा निघाल्या निघालेल्या आहेत एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस इथे दिलेलं आहे तर ओपनिंग डेट आहे तुमची सत्तावीस जून दोन हजार तेवीसला ओपनिंग होणार आहे आणि सव्वीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकतात सो so, फॉर्म आणि या बाकीचा माहितीसाठी महत्त्वाची वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर सी डॅश डब्ल्यू आर डॉट कॉम या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करून तुम्हाला पूर्ण माहिती इथे दिली जाणार so, आहे जा जा सो वेस्टर्न रेल्वे इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर इंटरेस्टेड ॲप्लिकंट्स फॉर एंगेजमेंट ॲज अ ॲक्ट शिप्स अगेन्स तीन हजार सहाशे चोवीस स्लॉट्स नोटिफाईड केलेले आहेत आणि दोन हजार एकवीस बावीसच्या अंतर्गत ज्या होतात त्या संपूर्ण जागा इथे ॲप्रेंटिसशिपसाठी यांनी आता ओपन केल्या आहेत एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर तुमचं मिनिमम पंधरा वर्ष वय असणं गरजेचं आहे आणि चोवीस वर्षापेक्षा कमी असणं गरजेचं आहे पंधरा ते चोवीसचा आत तुमचं वय असणं गरजेचं आहे एस सी एस टी ओबीसीसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे ओबीसीसाठी तीन वर्ष रिलॅक्सेशन आहे डिसॅबिलिटीसाठी दहा वर्ष रिलॅक्सेशन आहे एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा दहा वर्षाचं रिलॅक्सेशन आहे म्हणजे चोवीस प्लस दहा असे चौतीस वर्षापर्यंत एक सर्व्हिसमॅन अप्लाय करू शकतात ते अप्रेंटिसशिपसाठी महत्त्वाचा पॉईंट्स आपण या ॲडमध्ये बघणार आहोत सो अकॉर्डिंगली फॉर डिफरंट कम्युनिटीज द इलिजिबिलिटी द इलिजिबल डेट ऑफ बर्थ रेंज शॉल बी ॲज अंडर सो अनरिझर्व यांची डेट ऑफ बर्थ ही नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार आठचा आत असणं गरजेचं आहे एस सीसाठी चौऱ्याण्णव ते दोन हजार आठचा आत असणं गरजेचं आहे एस टीसाठी चौऱ्याण्णव ते दोन हजार आठ ओबीसीसाठी शहाण्णव ते दोन हजार आठचा आत त्यांचा जन्म असणं गरजेचं आहे पी डब्ल्यू डी अनरिझर्वसाठी एकोणनव्वद ते दोन हजार आठ एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी चौऱ्याऐंशी ते दोन हजार आठ त्याचबरोबर पी डब्ल्यू डी ओबीसीसाठी शहाऐंशी ते दोन हजार आठ यामध्ये त्यांचा ड जन्म असणं गरजेचं आहे एक सर्व्हिसमॅनसाठी चोवीस इयर प्लस डिफेन्स सर्व्हिस अप टू टेन इयर्स प्लस थ्री इयर्स ॲज पर द पॅरा टू पॉईंट थ्री सो एवढ्या पद्धतीने त्यांचं एज हे कॅल्क्युलेट केलं जाईल एक सर्व्हिसमॅन एस सी एस टीसाठी एकोणतीस वर्ष आहे आणि एक सर्व्हिसमॅन ओ बी सीसाठी सत्तावीस वर्ष आहे सो इसेन्शियल क्वालिफिकेशन इथे महत्त्वाचा पॉईंट आहे द ॲप्लिकंट्स शुड हॅव ऑलरेडी पास द प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन ऑन द डेट इश्यू ऑफ दिस नोटिफिकेशन दॅट इज एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या अगोदर हे एज्युकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर मॅट्रिक्युलेट टेन्थ क्लास इन टेन प्लस टू एक्झॅमिनेशन सिस्टीम विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन ॲग्रिगेटेड फ्रॉम रेकग्नाइज्ड बोर्ड सो तुमच्याकडे दहावी मॅट्रिक्युलेशन किंवा बारावी या दो या दोघांपैकी एक तुम्ही पास असणं बोर्ड गरजेचं आहे टेक्निकल क्वालिफिकेशन तुमच्याकडे आय टी आयचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे एन सी बी टी आणि एस सी व्ही टीचं अफिलेशन त्याचं असणं गरजेचं आहे सो so, दहावी प्लस आय टी किंवा बारावी प्लस आय टी अशा दोन या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर आय टी आयमधले ट्रेड कुठले इथे ॲप्लिकेबल आहेत ते आपण बघणार आहोत सो so, फिटर वेल्डर टर्नर मशिनिस्ट कार्पेंटर पेंटर जनरलमध्ये मेकॅनिक डिझल मेकॅनिक मेकॅनिक मोटर व्हेकल प्रोग्रामिंग सिस्टीम अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोपाचे यासाठी ॲप्लिकेबल आहेत कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट त्याचबरोबर त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे वायरमन आहे इलेक्ट्रिशियन आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड ए सी आहे प्लंबर अँड पाईप आहे प्लंबर आहे ड्राफ्टसमॅन आहे सिव्हिल अँड स्टेनोग्राफर इंग्लिश आहे सो ह्या ट्रेडचे विद्यार्थी अप्रेंटिसशिपसाठी ॲप्लिकेबल आहेत नोट द ॲप महत्त्वाच्या नोट्स इथे आहेत द अप्लिकंट्स हूज एस सी ऑर आयटीआ रिझल्ट आर अवेटेड एज ऑन द डेट ऑफ नोटिफिकेशन आर नॉट इलिजिबल टू अप्लाय सो ज्यांनी जस्ट आता दहावी दिली असेल किंवा ज्यांनी जस्ट आयटीआयचा रिजल्ट ज्यांचा पेंडिंग असेल तर ती लोक इथे अॅप्लिकेबल नाही आहेत द अॅप्लिकंट फेल इन आय टी आय शुड नॉट अप्लाय इन केस एनी फेल्ड ॲप्लिकंट्स इज एंगेज इन एडवर्टेडली ही शी विल बी टर्मिनेट समरली फ्रॉम अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विदाउट एनी फर्दर नोटीस जर तुमचं सिलेक्शन झालं तुम्ही फॉर्म भरला तुमचं सिलेक्शन झाला आणि तुमचा आय टी आयचा रिझल्ट जर फेल आला असेल तर तुम्ही या अप्रेंटिसशिपमधनं त्वरित तुम्हाला बाहेर काढण्यात येईल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स अँड डिप्लोमा होल्डर्स आर नॉट इलिजिबल सो so, इंजिनिअरिंग ज्यांची डिग्री अँड डिप्लोमा झालेला आहे ते या ॲप्रेंटिसशिपसाठी इलिजिबल नाही आहेत त्यांनीसुद्धा ही गोष्ट महत्त्वाचा पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे सो पेमेंट ऑफ फीज महत्त्वाचा पॉईंट आपण इथे बघणार आहोत ॲप्लिकेशन फीज नॉट रिफंडेबल शंभर रुपये आहे नो फीज फॉर एस सी एस टी डब्ल्यू डी वुमन ॲप्लिकंट्स त्यांच्यासाठी कोणतीही फी नाही बाकी ओ बी सी आणि ओपनसाठी शंभर रुपये फीज आहे मेडिकल फिटनेसची रिक्वायरमेंट तुमची असेल व्हिज्युअल त्यानंतर हेअरिंग मल्टिपल डिसऑर्डर या सगळ्या गोष्टी तुमचा बघितल्या जाणार आहेत मोड ऑफ सिलेक्शनची जी प्रोसेस असणार आहे ती सिलेक्शन ऑफ इलिजिबल ॲप्लिकंट्स फॉर इम्पॉर्टेंट ट्रेनिंग अंडर द अप्रेंटिसशिप ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन विल बी बेस्ड ऑन द मेरिट लिस्ट विच वूड बी प्रिपेर्ड टेकिंग द ॲडव्हान्टेज ऑफ द पर्सेंटेज ऑफ द मार्क्स ऑप्टेन इन द अप्लिकंट्स इन बोथ मॅट्रिक्युलेशन अँड आय टी आय तर तुमच्या मॅट्रिक्युलेशन आणि आय टी आयमध्ये जे काही पर्सेंटेज आहेत त्यांच्यानुसार शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे मॅक्झिमम मार्क्स ज्यांना असतील त्यांच्या सिलेक्शनचे चान्सेस इथे असतील सो इन केस ऑफ टू ॲप्लिकंट्स देअर विल बी नो रिटन टेस्ट ऑर व्हाया व्हाय वा सो कुठली रिटर्न टेस्ट घेतली जाणार नाही आहे ॲप्लिकंट्स नीड नॉट सेंड एनी कॉपीज ऑफ ॲप्लिकेशन सर्टिफिकेट्स ऑर डॉक्युमेंट्स टू आर आर सी डब्ल्यू आर बाय पोस्ट बट हॅव टू अपलोड द सेम ऑनलाईन सो so, महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला फिजिकल पोस्टाने काही पाठवायचं नाही आहे सगळ्या गोष्टी ह्या ऑनलाईन अपलोड करायच्या आहेत वेबसाईटवरून जी लिंक तुम्हाला दिली जाईल त्या लिंकवरनं ह्या सगळ्या गोष्टी अपलोड करायच्या आहेत सो so, ट्रेनिंग पिरियड आणि स्टायपेन ट्रेनिंग पिरियड जो असणार आहे द सिलेक्टेड ॲप्लिकंट्स आर रिक्वायर्ड टू अंडर गो अप्रेंटिसशिप ट्रेनिंग फॉर पिरियड ऑफ वन इयर सो एका वर्षाची तुमची ही ट्रेनिंग असणार आहे स्टायपेन तुम्हाला सिलेक्टेड कैंडिडेट्स एंगेज ॲज अ ॲप्रेंटिस

मोड ऑफ ॲप्लिकेशन जे असणार आहे ते ह्या वेबसाईटवरून डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर सी डॅश डब्ल्यू आर डॉट कॉम यावरून तुम्हाला लिस्ट लिंक वगैरे प्रोवाईड केली जाईल आणि त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकाल अप्लाय केल्यानंतर पूर्ण डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्हाला अपलोड करण्यासाठी त्यात तुम्हाला एस एस सीचं तुमचं डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावं लागेल डेट ऑफ बर्थचा प्रूफ तुम्हाला करावं लागेल आय टी आयचं मार्कशीट तुम्हाला करावं लागेल एन सी बी टीचं तुमच्याकडे सर्टिफिकेशन असेल ते तुम्हाला अपलोड करावं लागेल तुम्ही कास्टमध्ये रिझर्वेशन घेत असाल एजसाठी रिलॅक्सेशन घेत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल डिसेबिलिटी डिस्चार्ज जे असतील त्यांचं त्यांना सर्टिफिकेट इथे अपलोड करावं लागेल तुमचा फोटो आणि साईनसुद्धा तुम्हाला इथे अपलोड करावी लागणार आहे सो ही महत्त्वाची डॉक्युमेंट्स तुम्हाला या पोर्टलवर अपलोड करायची आहेत सो इथे शेवटी आपण ॲडचा शेवटी जर बघाल तर आपल्याला इथे डिपार्टमेंट वाईज व्हॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत आणि या डिपार्टमेंट वाईज व्हॅकन्सीनुसार तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटमध्ये ॲप्लिकेबल असाल त्यानुसार तुमच्या मेरिट लिस्टनुसार तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला प्रिफरन्स द्यावा लागेल त्या प्रिफरन्सनुसार तुम्ही अप्रेंटिसशिपसाठी त्या डिव्हिजनमध्ये जाल तर इथे तुम्ही पूर्ण पी डी एफ रीड केल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट वाईज ब्रिज सेक्शन आहे किंवा पर्सनल डिपार्टमेंट आहे तर यामध्ये स्टेनो स्टेनोग्राफर आहे पॅसा आहे तर या पद्धतीचे ट्रेड किती आहेत आणि त्यांच्या किती जागा आहेत हे तुम्हाला इथे बघता येणार आहे सो so, प्रो फॉर्म आहे जे एस सी एस टीचं कास्ट सर्टिफिकेट ॲप्लिकेबल ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा प्रो प्रो फॉर्म आहे हा त्याने भरून द्यायचा आहे ओबीसी सर्टिफिकेटचा फॉर्मॅटसुद्धा इथे दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही इथे त्या पद्धतीने फिल करून जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला हे द्यावं लागेल तुम्हाला डिक्लेरेशन इथे द्यावं लागणार आहे जॉईनिंगसाठीचं त्याच पद्धतीचे इथे फॉर्म फॉर मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही मेडिकली फिट आहात याचा सर्टिफिकेटचा फॉर्म इथे दिलेला आहे त्या पद्धतीने हे तुम्हाला इथे भरून द्यायचं आहे सो अशा प्रकारे तुम्हाला या ॲप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करता येणार आहे याची वेबसाईट मी अगोदरच तुम्हाला सांगितली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर सी डॅश डब्ल्यू आर डॉट कॉम ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पूर्ण डिटेल्स इथे फिलअप करू शकता तुमचा आणि ही ॲडसुद्धा तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता सो अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर आर सी डॉट आर आर सी डॅश डब्ल्यू आर डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन अधिक माहिती तुम्ही घेऊ शकतात सो so, असेच नवनवीन व्हिडिओ आणि गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि वर्क फ्रॉम होमचा होमच्या बद्दल अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत असे व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना याचा बेनिफिट घेता येईल धन्यवाद जय हिंद